हे घे, आपला टिफिन बॉक्स विसरू नकोस अनिता। थांब अनिता, त्या दिवशी मी पाहिलं की काही मुलं निष्काळजीपणे गाडी चालवत होते, त्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, म्हणून सावध राहा आणि काळजी घ्या आपल्या छकली। हा हो, मला तुमची चिंता कळते आहे पप्पा, मी काळजी घेईन, बाय बाय। कुठे जाते ब्युटीफुल? जरा हसून तर दाखव। अस आता आम्हाला भाव देत नाही काय? आता काय एवढी सुंदर दिसत नाही तू। तू बरी तर आहे अनिता, काय झालं? शाळेच्या रस्त्यात काही मुलांनी मला शिट्टी मारली आणि वाईट कमेंट्स केले। असं सगळं एका आठवड्यापासून होत आहे आणि मला कळत नाही मी काय करू। हे तर भयंकर आहे। तू आपल्या आई वडिलांना याविषयी सांगितलं का? मला भीती आहे की ते माझी शाळा तर नाही थांबवतील। अनिता, मला वाटतं की तुला माझ्या क्लास टीचरशी बोलायला पाहिजे। मला खात्री आहे त्या अवश्य तुला मदत करतील। नीरव आणि मी तुझ्या सोबत येऊ। हॅलो स्टुडंट्स, सांगा मी तुम्हाला काय मदत करू शकते? मॅम, आम्ही इथे आपल्या मैत्रिणीला मदत करायला आलो आहोत। बोल अनिता, आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत। मॅम, घाबरू नकोस बाळा, मी इथे एकटी आहे, तेव्हा निसंकोचपणे सांग, घाबरू नकोस। मॅम, एक आठवड्यापासून शाळेच्या रस्त्यावर मोठ्या वयाच्या मुलांचा एक ग्रुप मला पाहून शिट्या वाजवतो आणि वाईट कमेंट्स पास करतो। मला आपल्या आई वडिलांना हे सगळं सांगायला फार भीती वाटते। मॅडम मॅडम, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचंय। हो नीरव, सांग ना। काही दिवसांपूर्वी आपल्या स्कूल बसच्या ड्रायव्हरने मला जबरदस्तीने त्याच्या जवळ बसवलं। त्याने मला हात लावला जे मला आवडलं नाही। मी दूर व्हायचा प्रयत्न केला पण त्याने आपली पकड सैल केली नाही। तो म्हणाला की मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर तो मला शिक्षा करे। मी खूप घाबरलो होतो। मला दुःख होतंय की असं होत आहे। हे मामले खूपच गंभीर आहेत। कालच एका विद्यार्थ्याने तक्रार केली की खेळाच्या पिरियडच्या वेळी एका वरच्या वर्गातील मुलाने त्याला मैदानावर लाथ आणि बुक्के मारले। मुलांनो, हिंसा शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक असू शकते आणि शाळा आणि तिच्या आसपास घडणारी घटना असू शकते जिथे कुणाचंही लक्ष जात नसेल, जसे खेळाचे मैदान, वेगळ्या खोल्या आणि रिकामे वरांडे। अशा वेळी दक्ष असणे आणि मदत मागणे खूप आवश्यक आहे। तुम्ही दोघे खूप बहादूर आहात आणि मला आनंद होतोय की तुम्ही मला या गोष्टी सांगितल्या। आपल्याला प्रिन्सिपल सरांकडून मदत मागितली पाहिजे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग मॅम। सर, मला आपल्याशी खूप महत्वाचे बोलायचे। थोड्या वेळापूर्वी। हा काय? सर, तुम्हाला मान्य असेलच की हिंसा एका बालकाच्या विकासात हानिकारक असते। यामुळे चिडचिड, वाईट शैक्षणिक प्रगती, शाळेला न येणं आणि समाजात वेगळे राहण्याची वृत्ती बळावू शकते। आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे। हे फारच दुर्भाग्यपूर्ण आहे। मी तुमचे आभार मानतो की तुम्ही ही गोष्ट मला सांगितली। आपल्या शाळेच्या परिसरात आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारली नाही। मी यावर कठोर कारवाई करेन। आपण विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षक समित्या आणि क्षेत्रीय नेत्यांच्या मदतीने सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी एक अभियान चालवू शकतो। एक गोष्ट सुनिश्चित होईल की जसे अनिता आणि नीरव बरोबर झाले तसे पुन्हा होणार नाही। खूपच चांगला प्रस्ताव आहे। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज मी तुम्हा सर्वांचं लक्ष एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंसा यावर आकर्षित करणार आहे। हिंसेचा कोणत्याही मुलाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल। सर्वांचे कल्याण आणि आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याचा संपूर्ण विकास सुनिश्चित करायच्या आपल्या शाळेच्या मुख्य उद्देशामध्ये बाधक आहे। मुलांनो, हिंसा आणि उत्पीडन यापासून बचाव करणे तुमचा हक्क आहे। जोपर्यंत तुमचा आवाज ऐकला जाणार नाही तोपर्यंत हिंसाच्या विरुद्ध आवाज बुलंद करा। आपल्या साथीदारांना मदत करा, आवाज बुलंद करायला मदत करा। रीना, काय तुम्हाला काय म्हणायचं आहे का? मुलांनो, कृपया घाबरू नका, इथे आम्ही तुमच्या मदती करता आहोत। आम्ही एक ड्रॉप बॉक्स ठेवला आहे, त्याद्वारे तुम्ही हिंसेच्या मामल्याची सूचना देऊ शकता। आपण बाल सुरक्षा हेतू काम करणाऱ्या चाइल्ड लाईन नंबर 1098 वर देखील कॉल करू शकता। आम्ही तुमच्या तक्रारीची तपासणी करू आणि आवश्यक कार्यवाही करू। धन्यवाद मॅम। मुलांनो, जर तुम्हाला काहीही सांगायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसात येऊ शकता। आपण आपल्या बालकांना एक हिंसा मुक्त जीवन देऊया।
जबाबदार पालक, शिक्षक व सामुदायिक नेता या नात्याने आपण त्यांचे म्हणणे खबरदारीने ऐकायचे आहे. आपण त्यांच्यावर कोणताही आरोप लावणार नाही. पूर्ण समुदायाला असे वातावरण निर्माण करावे लागेल जिथे बालके हिंसा, दुखापत व दुर्घटना यापासून सुरक्षित राहतील. चला आपण सर्वांनी मिळून आपल्या बालकांसाठी सुरक्षित, भयमुक्त व जिवंत शैक्षणिक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी कार्य करूया.